लोकसभा निवडणूक विजयानंतर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा नांदेड दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी नांदेड येथील पवित्र हुजूर साहेब गुरुद्वाराचं दर्शन घेतलंय. त्यांच्यासोबत त्यांचे पती रवी राणा यांनीही दर्शन घेतलंय. यावेळी नवनीत राणा यांनी महाराष्ट्र दुष्काळ मुक्त व्हावा यासाठी प्रार्थना केल्याचं सांगितलं. बहुत खूप वेळा आली आहे मी ॲक्च्युली दर्शनासाठी, पण खासदार झाल्यावर पहिल्यांदा इथे आले. आणि आल्याबरोबर जेव्हा मी लोकांसोबत इथे बोलली तर लोकांची एकच होती की पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ. आम्हाला वाटत होतं की फक्त विदर्भामध्ये दुष्काळ आहे, पाण्याची समस्या आहे, पण इकडच्या लोकांसोबत बोलत असताना तेव्हा त्यांनी सांगितलं की 3 दिवसात पिण्याचं पाणी एक नगरपालिका जे आहे ते पाणी देतात, ते पाणीची प्रॉब्लेम. मग आल्याबरोबर दर्शन घेताना फक्त एकच अरदास, एकच प्रार्थना केली देवाचे माथे लागून की आमचे महाराष्ट्राला दुष्काळाने छुटकारा भेटावं, एवढीच प्रार्थना इथे केली. आणि सगळ्यांचं जीवन पाणीमुळे खराब होऊ नये बस एवढीच दर्शन करताना प्रार्थना केली. आणि आशीर्वाद मागितला की खासदारकीचं जे पद मला इथे भेटलं, महाराष्ट्राचं नाव दिल्लीपर्यंत संसदमध्ये घेऊन जाण्याचा प्रश्न घेऊन जाण्याचा माझ्या हातातून चांगले कामं हवं, एवढीच प्रार्थना देवाचरणी केली.